एकनाथ शिंदे यांना हाताशी पकडून महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना फोडली, त्याचे जे परिणाम आहे की महाराष्ट्रीयन लोकांना मुलुंड असेल, मलबारीर असेल, इतकंच काय, परळ लालबागला जे टॉवर्स होत्या तिथे जागा द्यायच्या नाही, असे निर्णय झालेले. आम्ही आंदोलनं केली, आम्ही आंदोलन करत राहू, पण हे आम्ही चालू देणार नाही. मुलुंडची घटना चे जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि शिंदेजी आहेत असं बोलण्या अगोदर संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. मुंबईमधला मराठी टक्का का घसरला? वर्षानुवर्ष होतं ना उद्धव ठाकरेंची सत्ता, महापालिकेमध्ये होती ना उद्धवजींची सत्ता, मग तरीही मुंबईतला मराठी माणूस आज वसई, मीरा रोड, भाईंदर, कल्याण, डोंबिवलीला का राहायला गेला? मुंबईमध्ये त्याला घर का घ्यायसारखं वाटलं नाही? का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही? का वडापावच्या गाड्यात फक्त उघडून देऊन ठेवलं त्याला? मग पत्राचारमध्ये काय मराठी लोक राहत नव्हती? खंबाटामध्ये आणि एअर इंडियामध्ये काय मराठी कामगार काम करत नव्हते? मग त्याचे जबाबदार कोण आहेत? स्वतःच्या अंगावर मराठी माणसाचा भविष्याचं खून करून बरबटलेलं तुमच्या अंगावर जे रक्त आहे, जे पहिलं पुसा आणि मग भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांवर बोट ठेवा. लोकांना काय मेसेज देता? एकीकडे मराठी माणसाच्या हक्कासाठी म्हणायचं आणि दुसरीकडे केम शो करायचं, दुसरीकडे लुंगी डान्स करायचा, ठाण्याकडे बैठक म्हणजे मेळावा घ्यायचा, हे जी त्यांची नीती आहे ना, या नीतीमुळे त्यांची ही अवस्था झालेली. म्हणून यांना तर एक कवडीचाही उठाबा गटाला कवडीचाही अधिकार नाही. मराठी माणसाला जे घर नाकारलंय ते अत्यंत चुकीचं आहे. त्याचा आम्ही कधीही त्याला आम्ही त्याला म्हणजे संमती देणार नाही किंवा त्याला त्याच्याबद्दलचा त्यांनी ज्यांनी नाकारलंय त्याची कधी साईड घेणार नाही. मराठी माणूस हा मराठी मुंबईचा आहे, त्याला घर हे मिळालंच पाहिजे. तो कोणत्याही जाती धर्माचा असो, मुंबईमध्ये घर मिळणं हे सगळ्यांचा हा अधिकार आहे. जर कोणी घर नाकारत असेल तर त्याच्यावर सरकारने योग्य कारवाई निश्चित केली पाहिजे. होऊ शकतो, अनेकाला असा अनुभव आलेला आहे आणि ही पद्धत आता ही मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात चालणार नाही. योग्य नाहीच ना, योग्य नाहीच आहे. परंतु अनेक वर्षानंतर जर आपण त्याचा उल्लेख करत असाल तर तेही योग्य नाही. त्यावेळेला पंकजाताईंनी जर आक्रमक भूमिका जर घेतली असती तर कदाचित ही पुढची घटना अशा ज्या घडल्या त्या कदाचित घडल्या सुद्धा नसत्या. संजय राऊतांनी आरोप केला आहे की हे जे सगळे प्रकार घडतात मराठी माणसाला घर नाकारायचे, तर ह्या सगळ्या भाजपमुळे आणि एकनाथ शिंदेमुळे हे घडते, कारण त्यांनी शिवसेना कमकुवत केली आणि मराठी माणसं कमकुवत झाला. संजय राऊत काय बोलतोय त्याला काय अर्थ असतो भाऊ? ह्या उठाबा गटाचं असं झालेलं आहे, कोणी घर देतं का? घर आहे ना नाना पाटेकरचा, त्या पद्धतीने कोणी युती करतं का? युती असं चालू आहे त्यांचं. तो आदित्य कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये जाऊन सभा घेतो, कोणी बोलवलं होतं रे तुला? तिथं जाऊन सभा घेतो. म्हणजे यांच्याबरोबर आता युती करायला कोणी तयार नसल्यामुळं राष्ट्रवादीशी त्यांचा कधी संवाद झालेला तुम्ही ह्या महिन्याभरात मी पाहिलेला नाही. काँग्रेस त्यांच्या जवळही फटकत नाही. एकटे पडल्यानंतर यांना या गोष्टीची गरज पडायला लागलेली, म्हणून हे असे वक्तव्य करतात. सरकार हे अनधिकृत आहे, या सरकार कायदेशीर नाही. अरे रीट दाखल करणारे तुम्ही, 100 आसपास तर तुमच्या रिटा झाल्या असतील, तर आणखीन एक रीट दाखल करा ना सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यांना सांगा हे बेकायदे सरकारला काम करू देऊ नका.